ग्रीटिंग्स ऑफ द डे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली कविता अभ्यासणार आहोत आणि कवितेचं नाव आहे अ टीन एजर्स प्रेयर। पहिल्यांदा आपण टीन एज म्हणजे काय हे समजून घेऊया। जर आपण संख्यांचं स्पेलिंग पाहिलं तर 13 पासून 19 पर्यंत जेवढ्या संख्या आहेत एवढ्याच संख्यांच्या स्पेलिंगमध्ये टीन हा शब्द शेवटी येतो। जसं की 13 मध्ये शेवटी टीन आहे, 14, 15, 16, 17, 18 आणि 19। 13च्या आधी कुठं टीन येत नाही आणि 19च्या नंतर कुठं टीन येत नाही, म्हणून टीन एज म्हणजे 13 ते 19, 13 to 19 हे एज, याला टीन एज असं म्हणतात। अर्थातच हे वय ज्याचं आहे तो टीन एजर झाला। या वयाला आपल्या मराठीमध्ये किशोरवय असं म्हणतात आणि टीन एजर म्हणजे किशोरवयीन, मुलगा असेल किंवा मुलगी असेल। या शब्दामध्ये एपॉस्ट्रॉफी एस आलेलं आहे म्हणून आपल्याला चा ची चे चा हे शब्द जोडावे लागतील। किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची प्रेयर, प्रार्थना। इथं मुलीचं चित्र दिलेलं आहे पण प्रत्यक्ष कवितेमध्ये काय उल्लेख आलेला आहे हे पाहणं पण महत्त्वाचं ठरेल। अ टीन एजर्स प्रेयर, किशोरवयीन मुलाची प्रार्थना। कविता सुरू करण्यापूर्वी आपण अगोदर या स्तंभावर असलेले प्रश्नोत्तर पाहिले पाहिजेत। A1 हा प्रश्न आधी आपण वाचला पाहिजे म्हणजे आपल्याला त्याची उत्तरं कविता वाचतानाच सापडता येतील, शोधता येतील, सापडून जातील। ही पद्धत आहे कुठलाही स्तंभ वाचण्यापूर्वी A1 प्रश्न वाचायचा। तर मागे इंट्रोडक्शन हा एक व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं आहे की चॅप्टर शिकताना तुमची तयारी काय काय करायची आहे। तर एक खास नोटबुक तुम्ही तयार केलेली पाहिजे या कोर्ससाठी। आता त्यामध्ये तुम्ही कवितेचं नाव टाका, 1.1 अ टीन एजर्स प्रेयर, त्याच्याखाली टायटल द्या स्टांजा 1। यानंतर आपण पहिला प्रश्न वाचूया। A1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य ते पर्याय निवडा अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस, आणि वाक्य पूर्ण करा। ऑप्शन्स दिलेले आहेत, अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, त्यातलं योग्य ते अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं। 1, अकॉर्डिंग टू द पोएट, कवीच्या मते डॅश आर ब्रॉट, डॅश आणले जातात, बाय इच न्यू डे, प्रत्येक नव्या दिवसाकडून डॅश आणले जातात। वेगळ्या शब्दांमध्ये प्रत्येक नवीन दिवस डॅश डॅश आणतो। न्यू बिगिनिंग्स ऑर न्यू एंडिंग्स असे दोन ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, नवीन सुरुवात आणतो की नवीन शेवट आणतो। आता खरं तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कविता वाचायची गरज नाही, कारण प्रत्येक दिवस एक सुरुवात घेऊन येईल, शेवट कशाला घेऊन येईल। वी मस्ट डिसाईड, आपण ठरवलंच पाहिजे। आत्ताच उत्तर नका लिहू, आपण प्रत्यक्ष कवितेमध्ये आल्यानंतरच तो भाग लिहिणार। वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड, आपण मस्ट डिसाईड ठरवलंच पाहिजे। टू टेक द रोड, रस्ता स्वीकारणं, रस्ता घेणं। विच लीड्स, लीड हा शब्द रस्त्याच्या बाबतीमध्ये कुठंतरी जाणारा रोड अशा अर्थानं आहे। विच लीड्स, जो जातो, टू डॅश डॅश। वी मस्ट डिसाईड, आपण ठरवलंच पाहिजे। टू टेक द रोड, रस्ता स्वीकारणं आपण ठरवलं पाहिजे, कोणता रस्ता, विच लीड्स टू डॅश डॅश, जो डॅश डॅशकडे जातो तोच रस्ता आपण निवडला पाहिजे। ग्रेट डिस्ट्रेस, खूप त्रास, आणि ग्रेट सक्सेस, खूप यश। खूप त्रासाकडे रस्ता जो जातोय तो निवडायचा का खूप यशाकडे जातोय तो निवडायचा, इथे सुद्धा कविता वाचायची गरज नाही, आपल्याला लगेच समजून येतं की ग्रेट सक्सेसकडे जो रस्ता जातोय तो आपण निवडला पाहिजे। तरी पण लिहिण्याची गडबड नको, कवितेमध्ये हा मजकूर सापडल्यानंतरच आपण लिहिणार आहोत। द एज ग्रुप ऑफ द स्पीकर, वयोगट, वक्त्याचा वयोगट, इन द पोईम या कवितेतल्या वक्त्याचा वयोगट इज अ डॅश डॅश। 13 to 19, 20 to 25, टीन एजर हे शब्द आलेले आहेत त्यामुळे 13 to 19 हे उत्तर असणार आहे। कविता न वाचताच आपल्याला तीन प्रश्नांची उत्तरं सापडतात, तरीसुद्धा आपण अजून एक मिनिट भर देऊन हे तीन प्रश्न वाचून घेऊया आणि मग कवितेकडे वळूया। अकॉर्डिंग टू द पोएट, डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे, कवीच्या मते प्रत्येक नवीन दिवस डॅश घेऊन येतो।
वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश. डॅशकडे जाणारा रस्ताच आपण निवडला पाहिजे. द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम इज डॅश. या कवितेतल्या वक्त्याचा वयोगट डॅश असा आहे. चला कविता सुरू करूया. ईच डे ब्रिंग्स, प्रत्येक दिवस आणतो. नॉलेज बँक या संकल्पनेबद्दल मी तुम्हाला इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो. त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या नोटबुकच्या मागची एकदम शेवटी असलेली चार पानं काही सूत्रांसाठी सोडायची आहेत. त्याला नाव देऊन टाका नॉलेज बँक. त्यावर पहिलं सूत्र तुम्हाला ऍड करायचं आहे, एस प्लस व्ही वन त प्रत्यय. त प्रत्यय म्हणजे काय? करतो, करते, करतात. या ठिकाणी डे हा सब्जेक्ट आहे, त्याला तुम्ही एस हे अक्षर लिहिलेलं आहे आणि ब्रिंग्स हे व्ही वन आहे. तीन रूपं बनतात, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. क्रियापदांची तीन रूपं आपल्याला पाठ असलीच पाहिजेत. जर ती नसतील तर या कोर्समध्ये ऐकून ऐकून सुद्धा बरीच रूपं तुम्हाला पाठवून जातील. व्ही वनला कधी कधी एस जोडलं जातं, कधी कधी जोडलं जात नाही, ते पुढे येईल. इथं जोडलेलं आहे, एस जोडलेलं असो किंवा नसो, सब्जेक्ट आहे आणि व्ही वन आहे. बस आपल्याला त प्रत्यय, करतो, करते, करतात जोडता येतो. ब्रिंग्स म्हणजे आणतो, आणते, आणतात. ईच डे ब्रिंग्स, प्रत्येक दिवस आणतो. न्यू बिगिनिंग्स, नवीन सुरुवात आणतो. आता शब्दार्थ आपल्याला काही लिहायचे आहेत आवश्यक असणारे, त्यासाठी सात आठ ओळी तुम्ही सोडून द्या आणि क्वेश्चन ए वन हा कोड नंबर टाका. प्रश्न तुम्हाला कुठलाच लिहायचा नाही आहे, त्याच्याखाली नंबर वन टाका. या व्हिडिओच्या तुम्हाला शेवटी एक क्वेश्चन बँकची लिंक मिळेल, त्यावरून तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता क्वेश्चन बँक. आता सध्या हे वाक्य लिहून घ्या, अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर लिहून घ्या. उत्तर लिहून झाल्यानंतर न्यू बिगिनिंग्स या शब्दांना अंडरलाईन करा आणि लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला रिकाम्या जागेत काही भरायचं असेल तेव्हा त्या रिकाम्या जागेमध्ये जे काही तुम्ही भराल त्या शब्दांना अंडरलाईन करण्याची सवय ठेवा. डिसिजन्स, निर्णयसुद्धा आणतो प्रत्येक नवीन दिवस. आय मस्ट मेक. मस्ट आपण नॉलेज बँकवर लिहून घेऊया. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे. मस्ट ही ऑक्झिलियरी आहे, मॉडल ऑक्झिलियरी. प्रत्येक मॉडल ऑक्झिलियरीच्या नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येत असतं, जसं इथं मेक आलेलं आहे. नॉलेज बँकवर जी सूत्र मी तुम्हाला ऍड करायला सांगतोय त्याचा उपयोग पुढच्या बऱ्याच चॅप्टर्समध्ये होणार आहे. नॉलेज बँकवर पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की आपण हे पाहिलेलं आहे म्हणून. मस्ट मेक केलेच पाहिजेत, निर्णय असल्यामुळे घेतलेच पाहिजेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इंग्लिशच्या ग्रामरच्या स्ट्रक्चरप्रमाणे जशी रचना पाहिजे तशी इथं नाही आलेली आहे. इंग्लिशच्या ग्रामरमध्ये तसा नियम असतो की अगोदर सब्जेक्ट घेतात, त्या सब्जेक्टच्या नंतर व्हर्ब ठेवलं जातं आणि व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येतो. जसं या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आधी यायला पाहिजे होता, मस्ट मेक हे त्यानंतर यायला पाहिजे होतं जे आलेलंच आहे, पण याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे डिसिजन्स हा शब्द यायला पाहिजे होता. आय मस्ट मेक डिसिजन्स ही नॉर्मल रचना आहे. तशी रचना न पाळता इथं शब्द मागं पुढं फिरवलेले आहेत. जी रचना असायला पाहिजे तशी रचना नाही केलेली, रचना ब्रेक केलेली, कुठल्याही क्रमाने शब्द घेतलेले आहेत. असं जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये होतं ना तेव्हा तिथं एक फिगर ऑफ स्पीच तयार होतो, म्हणजेच भाषिक अलंकार तयार होतो आणि या अलंकाराचं नाव असतं इन्वर्जन. पुढे हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, पुढच्या कवितांमध्ये सुद्धा येऊ शकतील. या निमित्तानं लक्षात ठेवा की इन्वर्जन काय असतं. इन्वर्जन म्हणजे मराठीमध्ये व्युत्क्रम अलंकार. वी अधिक उत अधिक क्रम बरोबर व्युत्क्रम, उलट सुलट क्रम व्युत्क्रम. जेव्हा क्रम बिघडवून टाकतात व्याकरणाच्या नियमानुसार, जसा क्रम यायला पाहिजे तसा क्रम येत नाही, वेगळ्या क्रमाने येतो, तेव्हा इन्वर्जन हा फिगर ऑफ स्पीच तयार होतो. तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर असेल, लाईट गेल्यानंतर वापरला जाणार जो मेन करंट असतो तो चालू असतो आणि मेन करंट जेव्हा स्टॉप होतो तेव्हा इन्व्हर्टरचं काम सुरू होतो. तो स्वतःमध्ये स्टोअर केलेली जी एनर्जी आहे तो ॲप्लाय करतो, इन्व्हर्ट करतो, तो उलट करतो आणि लाईट आली की पुन्हा एकदा तो इन्व्हर्ट करतो, डायरेक्ट करंट घेतो.
म्हणून तर त्याला इन्व्हर्टर असं म्हटलं जातं. इन्व्हर्ट करणे म्हणजे उलट करणे. तर इथं इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच आहे कारण शब्द मागं पुढे केलेले आहेत. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स डिसिजन्स आय मस्ट मेक. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो आणि निर्णय घेऊन येतो जे मी केलेच पाहिजेत. आय एम द ओनली वन, मीच एकमेव आहे टू चूज, निवडणारा. काय निवडणारा? द रोड, तो रस्ता दॅट आय विल टेक. विल हा शब्द भविष्य काळ दर्शवतो. विल टेक, घेईन, निवडेन. जो रस्ता आहे ना, जो मी स्वीकारेन ना, तो रस्ता निवडणारा मीच आहे, दुसरं कोणी नाही आहे. म्हणजे एक नवीन सुरुवात आहे, एक नवीन निर्णय घ्यायचा आहे रोजच काहीतरी. तो निर्णय कुणी घ्यायचा आहे? मीच घ्यायचा आहे, असं तो टीन एजर चाइल्ड ते म्हणत आहे. या चार ओळी मी रिपीट करतोय. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन्स आय मस्ट मेक, आणि निर्णय घेऊन येतो जे मी केलेच पाहिजेत. आय एम द ओनली वन टू चूज, मीच एकमेव आहे निवडणारा. द रोड दॅट आय विल टेक, जो रस्ता मी स्वीकारेन ना, तो रस्ता स्वीकारण्याचा निवडणारा मीच एकमेव आहे, दुसरं कोणी नाही आहे. आय कॅन चूज, कॅन सुद्धा एक मॉडल ऑक्झिलरी आहे. ही सुद्धा आपण नॉलेज बँकवर लिहून ठेवूया. कॅन, याची सहा अर्थ मी तुम्हाला देतोय. सहा नाही, कॅन शब्दाचे तीनच अर्थ आहेत. शकतो, शकते, शकतात, हे तीन अर्थ लिहून ठेवा. कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात. काहीतरी करू शकतो, जाऊ शकतो, खाऊ शकतो. ही पण मॉडल ऑक्झिलरी असल्यामुळं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप ह्यासमोर यायला पाहिजे. जसं की चूज हे पहिलंच रूप आहे. चूज, चोज, चोजन आहे ना पहिलं रूप. निवडू शकतो. टू टेक द रोड ऑफ लाईफ, जीवनाचा रस्ता निवडू शकतो. दॅट लीड्स, जो जातो, प्रश्नामध्ये मी सांगितलं रोडच्या संदर्भात लीड करणे म्हणजे जाणे. टू ग्रेट सक्सेस, महान यशाकडे जाणारा रस्ता मी निवडू शकतो. इथं आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर घेता येईल. राईट डाऊन, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. पॉज करा आणि उत्तर लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर आपण पुढे जाऊया. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. डार्कन्ड ह्या शब्दाचा इथं अर्थ दिलेला आहे. हिअर इट रेफर्स टू इव्हिल. हे असंच असं लिहून घ्या नोटबुकमध्ये. डार्कन्ड, हिअर इट रेफर्स टू इव्हिल. त्याच्यापुढे मराठीमध्ये शब्द लिहा, दुष्ट. मी फक्त लिहा असं सांगतोय आणि पुढं जातोय. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, मी लिहा म्हटलं की, आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. पुन्हा व्हिडिओ रिझ्यूम करायचा, माझं पुढचं बोलणं तुम्हाला ऐकू येईल. डार्क अर्थ अंधार असा होतो. डार्कन्ड म्हणजे अंधारलेला, म्हणजेच दुष्ट असा इथे अर्थ आहे. आय ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, किंवा दुष्ट अशा रस्त्यावर मी प्रवास करू शकतो. इथं बघा, डाऊन यामध्ये डी म्हणजेच डचा उच्चार होतोय, आणि डार्कन्डमध्ये पण डचा उच्चार होतोय. अशा वेळेला आपण एक फिगर ऑफ स्पीच तयार होतो, याला ॲलिटरेशन असं म्हटलं जातं. 9वीमध्ये सुद्धा आपण हा भाग अभ्यासलेला होता. डाऊन आणि डार्कन्ड एकाच ओळीमध्ये किमान दोन शब्द असे आले की त्यांचा उच्चार सारखाच आहे, सुरुवात शब्दांची सारखीच आहे. इथं स्पेलिंग सारखं असणं महत्त्वाचं नाही आहे, तर उच्चार. जसं की काइंड आणि कॅट हे शब्द एका ओळीवर आलेले असतील. काइंडचं स्पेलिंग के पासून आहे आणि कॅटचं स्पेलिंग सी पासून आहे. तरीसुद्धा ॲलिटरेशन आहे, कारण स्पेलिंगमुळं ॲलिटरेशन होतं नाही, तो उच्चारामुळं होतो. काइंड, कॅट, क पासून उच्चार होतो ना, ॲलिटरेशन आहे. डाऊन आणि डार्कन्ड डपासून उच्चार होतो, ॲलिटरेशन आहे. ॲलिटरेशनला मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असं म्हणतात. मराठीतलं ते उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, क अक्षरापासून सुरू होणारे शब्द सगळेच त्या वाक्यामध्ये आलेले होते. काकूने काकाच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापून कपाटाच्या कोपऱ्यात कोंबले. गमतीशीर वाक्य आहे, याला अनुप्रास असं म्हणतात. इंग्लिशमध्ये आवश्यक नाही की प्रत्येक शब्द तसा सुरू व्हावा, किमान दोन शब्द तसे यावे लागतात. दॅट लीड्स, जो जातो टू ग्रेट डिस्ट्रेस. ही माहिती लिहून घ्या. डिस्ट्रेस, ग्रेट वरी अँड स्ट्रेन. त्यापुढे मराठीत अर्थ लिहा, खूप चिंता आणि ताणतणाव. खूप चिंतेकडे जाणारा, ताणतणावाकडे जाणारा रस्ता मी निवडू शकतो माझ्या हातात. या चार ओळी मी रिपीट करतोय. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी जीवनाचा रस्ता निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो महान यशाकडे जातो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड,
किंवा अंधारमय किंवा दुष्ट अशा रस्त्यावर प्रवास करू शकतो, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, जो खूप मोठ्या ताणतणावाकडे जातो, तो पण रस्ता मी निवडू शकतो. जीवनाचा कुठला मार्ग निवडायचा, चांगला का वाईट, माझ्याच हातामध्ये आहे. टीन एज, किशोरवय हे जे असताना, या काळामध्ये जर आपण चांगल्या सवयी लावून घेतल्या, चांगला अभ्यास केला, तर आपण जीवनाच्या यशाकडे जाणारा मार्ग निवडू शकतो. किंवा जर आपल्या वाईट सवयी असतील, आपली मित्रमंडळी चांगले नसतील, अभ्यास आपण करत नसू, तर एका अंधारमय अशा रस्त्याकडे आपला प्रवास सुरू होतो. काय करायचं हे तुमच्या हातात आहे. आता आपण या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहू, जे स्टांझामध्ये आलं नाही पण टायटलवरून स्पष्ट आहे की टीन एज हे 13 to 19 असतं. त्यामुळे 3 नंबर टाका आणि लिहून घ्या, द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम इज 13 to 19. उत्तर लिहून झाल्यावर A2 असा कोड टाका. आता पुढचा बघल्याची गरज नाही, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज फक्त वाचायचं. 1 नंबर टाका, हे पुढचं लिहायची गरज नाही, कम्प्लीट द वेब. आता या प्रश्नाकडं आधी व्यवस्थित लक्ष द्या. एकंदरीत हा प्रश्न असा आहे की डायग्राम तुम्हाला अशी दिलेली आहे, जशी डायग्राम दिली तशीच काढायची. बॉक्सेस दिले, रेक्टँगल्स दिले, स्क्वेअर्स दिलेत, सर्कल्स दिलेले आहेत, किंवा ओव्हल्स, लंबवर्तुळ दिलेले असतील, जसं दिलेले तसं ते काढायचं. कुठं ॲरोज असतील तर ॲरोज काढले पाहिजेत. इथली डायग्राम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, ही वेब डायग्राम अशीच्या अशी आपल्याला काढायची, आत्ता नाही, आत्ता फक्त समजून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ पॉज करायला सांगेन, तेव्हा तुम्ही असंच लिहायचं आणि अशीच डायग्राम काढायची आहे. द स्पीकर हॅज टू मेक, हॅज टू मेकचा अर्थ करावं लागतं. ही रचना मी आत्ताच तुम्हाला नॉलेज बँकवर नाही लिहून देणार आहे, पुढे जेव्हा चॅप्टरमध्ये येईल तेव्हा मी ती लिहून देईन. सध्या लक्षात घ्या की हॅव हॅज प्लस 2 + V1 या रचनेचा अर्थ करावं लागतं, करायचं आहे. हॅज टू मेक घ्यावे लागतात असं इथे अर्थ डिसिजन्स शब्दामुळं, वक्त्याला निर्णय घ्यावे लागतात. कसले निर्णय? 1 चूजिंग --, निवडणे हा एक निर्णय त्याला घ्यावा लागतो. काय निवडणे हो? जर कवितेमध्ये आपण लक्ष दिलं तर या ठिकाणी चूज हा शब्द आलेला आहे आणि त्यापुढे निर्णय सांगितलेला आहे की द रोड दॅट आय विल टेक. आता आय हा शब्द इथं दिलेला आहे कारण त्या कवितेमध्ये तो स्पीकरच आपल्याशी बोलतो आहे. पण आपल्या उत्तरामध्ये जर आपण आय लिहिलं, हे कोण लिहिते उत्तर? तुम्ही लिहिता, तुम्ही कवितेचे स्पीकर नाही आहात. त्या स्पीकरनं आय असा शब्द स्वतःबद्दल वापरला आहे. इथं आपण आय शब्द लिहिला तर तो आपल्याबद्दल लागू होईल, म्हणून आपण लिहिताना त्या आयच्या ऐवजी ही किंवा शी हे शब्द वापरले पाहिजेत. नक्की माहीत नाही आपल्याला, कवितेमध्ये चित्र दिलेलं आहे मुलीचं, पण याचा अर्थ असा नाही की ती मुलगीच म्हणते आहे. चित्र दिलेलं आहे रिप्रेझेंट करण्यासाठी, तो मुलगा किंवा मुलगी असू शकतो किंवा शकते. त्यामुळे ही ऑब्लिक शी असे दोन्ही शब्द आपण लिहू शकतो. चूजिंग द रोड दॅट ही ऑर शी विल टेक. आता अजून एक थोडीशी पुढची गोष्ट आहे, पण आता सांगून ठेवतो. इंग्लिशमध्ये एक इनडायरेक्ट स्पीच नावाचा प्रकार आहे. याच्यामध्ये काय असतं की काही बदल आपल्याला करावे लागतात, आणि त्यातलाच एक बदल आहे म्हणजे उत्तरं तुमची ही इनडायरेक्ट स्पीचमध्ये असतात. कवितेमध्ये जे काही सांगितलं आहे तो मुलगा ॲज इट इज सांगतो आहे आपल्याला, तो डायरेक्ट स्पीच आहे. आपण लिहिताना ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करावं लागतं. सध्या त्याचा एकच रूल मी तुम्हाला सांगणार आहे की विल याचा बदल वुड असा करावा लागतो. आय हा जो शब्द दिलेला आहे ना, याच्याऐवजी ही ऑब्लिक्शी हा पण इनडायरेक्ट स्पीचचाच एक पार्ट आहे, पण तो मी मगाशी तुम्हाला समजून सांगितलेला. तसा विलचा बदल एक वुड केला की आपलं छान वाक्य तयार होतं, द रोड दॅट ही ऑर शी वुड टेक. सध्या मी या ठिकाणी हे लिहून ठेवतो, द रोड दॅट ही ऑब्लिक्शी वुड टेक. रिकाम्या जागेत भरलेला असल्यामुळं मी त्याला अंडरलाईन केलेला आहे. डिसायडिंग इफ, आणखीन काय ठरवायचं आहे बघा. हेडिंग आपलं येते, द स्पीकर हॅज टू मेक द डिसिजन ऑफ चूजिंग द रोड दॅट ही ऑर शी वुड टेक, एक वाक्य झालं. दुसरं वाक्य काय असं त्याला अलाईन झालं पाहिजे ते, की द स्पीकर हॅज टू मेक डिसिजन्स ऑफ डिसायडिंग इफ. हे अर्धा वाक्य आहे आणि हे अर्धा वाक्य, वक्त्याला निर्णय घ्यावे लागतात ठरवण्याचे. या इफचा अर्थ जर असा नाही आहे. इफ या शब्दाचा जर हा एक अर्थ झाला तो इथं लागू होत नाही आहे. इफचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे की. की म्हणजे कोणतं? की आज, की उद्या, मला की तुला, शनिवारी की रविवारी, सकाळी की संध्याकाळी, मुंबईला की पुण्याला, सत्य की असत्य, हे जे आपण दोन दोन ऑप्शन्स सांगतो.
ते सांगताना इफ हा शब्द वापरतात की अशा अर्थानं वापरतात. इथं दोन ऑप्शन्स आहेत ना, कुठला रोड घ्यायचा, ग्रेट डिस्ट्रेसकडे जाणारा रोड, ग्रेट सक्सेसकडे जाणारा रोड, ह्या दोन्हीपैकी एकाची त्याला निवड करायची, म्हणून इफ हा शब्द वापरलेला आहे. इफ असं म्हणता येईल टू टेक द रोड, त्याला निर्णय घ्यायचा आहे की रस्ता कोणता घ्यायचा, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, खूप यशाकडे जाणारा, ऑर संक्षिप्तात आपण म्हणूया डायरेक्टली टू ग्रेट डिस्ट्रेस. म्हणून डिसाइडिंग इफच्या पुढे मी टाकेन इथं दिल्याप्रमाणे टू टेक द रोड पुढं दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आता बघा इथं दॅटमधलं टी कॅपिटल घेतलेलं आहे का, तर कवितेचा नियम आहे की प्रत्येक ओळ कॅपिटल लेटरनं सुरू होते. बघा प्रत्येक लेटर ई डी आय टी आहे ना, आय टी ओ टी, प्रत्येक ओळ कॅपिटल अक्षरानं सुरू झालेली आहे, हा कवितेचा नियम आहे. आपण कविता नाही लिहित आहोत, आपण प्रश्नाची उत्तरं लिहित आहोत. हे लिहिताना वाक्याची रचना आपल्याला पाळावी लागते. वाक्य लिहिताना असं कुठल्या लेटरमध्येच कॅपिटल नाही येऊ शकत, सुरुवातीचं लेटर कॅपिटल आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. म्हणून आपल्याला मध्येच हा शब्द लिहायचा दॅट आपण कॅपिटल नाही लिहिणार आहोत, स्मॉल टी घेतलेलं. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ऑर हा शब्द आपण वाढवला टू ग्रेट डिस्ट्रेस. याप्रमाणे आपलं उत्तर तयार झालं. व्हिडिओ पॉज करा आणि अशीच्या अशी डायग्राम काढा आणि असंच बरोबर उत्तर लिहा. यानंतरचा प्रश्न आपण पाहूया, व्हॉट डज इच न्यू डे फेच. फेचचा अर्थ होतो घेऊन येणे, कुठतरी जायचं आणि घेऊन यायचं. डज किंवा डू या दोन्हीपैकी कुठलाही शब्द आला की त्याचा अर्थ त प्रत्यय मगाशी म्हटल्यासारखा करतो, करते, करतात. नॉलेज बँकवर थोडंसं वेगळं लिहिलं आहे पण एस प्लस व्ही वन त प्रत्यय बरोबर आहे. हे जे डू आणि डज दोन शब्द आहेत त्यांचा पण तोच अर्थ आहे, करतो, करते, करतात. डज फेच म्हणजे आणतो, आणते, आणतो. इच न्यू डे प्रत्येक नवीन दिवस काय आणतो, आपल्याला दोन गोष्टी आणतो असं सांगितलेलं आहे. काय आणतो, न्यू बिगिनिंग्स अँड डिसिजन्स, ह्या दोन गोष्टी आणतो तो. नवीन सुरुवात आणतो आणि निर्णय आणतो. आता आपल्याला उत्तर लिहिताना आधी कर्ता घ्यावा लागतो. जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की इंग्लिशची रचना कशी आहे, सब्जेक्ट आधी येतो, नंतर वर्ब येतं, नंतर ऑब्जेक्ट. एस प्लस व्ही प्लस ओ अशी रचना करायची. हा कर्ता आपल्याला प्रश्नामध्ये दोन क्रियापदांच्या मध्ये सापडतो, एक हेल्पिंग वर्ब, एक मेन वर्ब. डज हे हेल्पिंग वर्ब आहे, फेच हे मेन वर्ब आहे. दोघांच्या मध्ये बघा, इच न्यू डे हा आपला कर्ता आहे ना, त्यामुळे उत्तरामध्ये असं येईल इच न्यू डे. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, क्रियापद घ्यायचं. डज हा शब्द काढून टाकायचा आणि डज मध्ये जे एस जोडलेलं आहे ते फेचला जोडायचं. आता हे एस जोडताना अजून एक नियम आपल्याला पाळावा लागतो की जर एखाद्या शब्दाच्या शेवटी एस एस एच सी एच ओ एक्स किंवा झेड यापैकी काही अक्षर आलेलं असेल तर आपल्याला ई एस जोडावं लागतं. फेचमध्ये बघा सी एच आलेलं आहे आणि त्यामुळे इथं आपल्याला नुसतंच एस असं नाही जोडता येणार आहे, ई एस जोडावं लागेल, फेचेस. इच न्यू डे फेचेस, बघा फेचेस कुठून आलं, इथं तर फेच आहे. आपण गोष्ट पाहिली की डूचं रूप असल्यामुळं, डज हे रूप आल्यामुळं हे काढून टाकतात हेल्पिंग वर्ब आणि डजमधलं जे एस आहे ते फेचला जोडतात. दुसरा नियम पाहिला की जर शब्दाच्या शेवटी एस एस एच सी एच ओ आणि एक्स किंवा झेड यापैकी काही आलेलं असेल तर नुसतंच एस नका जोडू, ई एस जोडा. अशा प्रकारे फेचेस हा शब्द आपण ठरवला. काय आणतो त्याचं उत्तर आहे न्यू बिगिनिंग्स अँड डिसिजन्स. न्यू बिगिनिंग्स अँड शब्द इथं नाही, तो आपल्याला मनाला वापरायचा. अजून एक गोष्ट बघा की डिसिजन्समधलं डी मी स्मॉल घेतलेलं आहे, इथं कॅपिटल. मगाशी मी एक्सप्लेन केलं की नवीन ओळ सुरू झाली कॅपिटल लेटर घेतलेलं आहे, इथं मात्र मध्येच येत आहे त्यामुळं आपण स्मॉल लेटर घेतलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर व्यवस्थित लिहून घ्या. क्वेश्चन ए थ्री, ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन पोएटिक डिव्हायसेस, काव्यमय भाषेवर आधारित कृती. वन, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये लाईन्स आहेत आणि कॉलम बी मध्ये फिगर्स ऑफ स्पीच आहेत, ह्यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. लिहून टाका वन,
डिसिजन्स आय मस्ट मेक. कविता शिकवतानाच मी तुम्हाला सांगितलं की क्रम असा नाही आहे, आय हा करता पाहिजे, मग मस्ट मेक पाहिजे, नंतर डिसिजन्स पाहिजे. उलटसुलट क्रम केला, व्युत्क्रम झाला, इन्वर्जन झालं. राईट डाऊन डॅश इन्वर्जन. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, ही ओळ या स्तंजामधली नाही, नेक्स्ट स्तंजामधली आहे, पण आपल्या पुस्तकामध्ये हा टेबल एकत्र दिलेला असल्यामुळं तो मी लगेच इथं घेतलेला आहे. आपण समजून घेऊया की डिअर लॉर्ड असं म्हटलेलं आहे, देवा कृपया माझे डोळे उघड. जणू काही देव समोर होतोय म्हणून तो म्हणतोय की अरे उघड माझे डोळे. आपल्यासमोर एखादी व्यक्ती किंवा गोष्ट किंवा देव प्रत्यक्ष दिसत नाही आहे, पण आपण बोलतोय. समोर दिसत नसलेल्या व्यक्तीला किंवा समोर दिसत नसलेल्या कोणालाही उद्देशून जर आपण एखादी गोष्ट बोलत असू तर त्याला आपण परोक्ष कथन अलंकार असं म्हणतो. आपल्यासमोर नाहीच आहे ना, ते असल्यासारखं आपण भासवतो आणि बोलतो. कोणीतरी सहज आकाशाकडे बघून म्हणतं, देवा काय दिवस आलेले आहेत. याला ॲपोस्ट्रॉफ असं म्हणतं किंवा ॲपोस्ट्रॉफी असा उच्चार काही जण करतात, दोन्ही पण बरोबर. एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या व्यक्तीला उद्देशून कधी कधी कोणी बोलतं तेव्हा तो पण हा ॲपोस्ट्रॉफ बनतो. लिहून टाका मग, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड डॅश ॲपोस्ट्रॉफ. तिसरं लिहा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. आपण पाहिलं डी आणि डी, ड चा उच्चार आहे डाऊन आणि डार्कन्ड, अनुप्रास अलंकार म्हणजेच ॲलिटरेशन. लिहून टाका नंबर 4, राहिलेली जोडी, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. हे मेटाफर आहे. लक्षात घ्या, इथं कॅन आणि चूज दोघांचं पण स्पेलिंग सी पासून आहे, तरी पण मी याला ॲलिटरेशन नाही म्हटलं, कारण याचा उच्चार कॅन क पासून होतोय आणि याचं चूज च पासून होतं. हे ॲलिटरेशन नाही आहे, ॲलिटरेशन स्पेलिंगमुळं होतं नाही. मेटाफर काय असतं? रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्यासोबत करत नाहीत, तर डायरेक्टली एखादी गोष्ट म्हणजे दुसरीच गोष्ट आहे असं सांगतात. जसं की शिवाजी महाराज म्हणाले होते, गड आला पण सिंह गेला. ते असं नाही म्हणाले की सिंह हा सारखा तानाजी गेला, मग तो सिमिली होतो, उपमा अलंकार. ह्याच्यासारखा त्याच्यासारखा असं जेव्हा लाईक किंवा ॲज हे शब्द आलेले असतात तेव्हा सिमिली अलंकार होतो. सिंह गेला म्हणजे तानाजी सिंहासारखा नाही, सिंहच होता, दोघांमध्ये फरकच नाही. ते ह्याप्रमाणे एखादी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट असल्याचा आरोप जेव्हा केला जातो, रूपक अलंकार. तुमच्या मराठीच्या अभ्यासक्रमात सुद्धा हे असेल, रूपक अलंकाराला इंग्लिशमध्ये मेटाफर असं म्हणतात. बघा ना, रोड ऑफ लाईफ, जीवनाचा रस्ता. जीवन म्हणजे जणू काही रस्ताच, जीवन रस्त्यासारखं आहे असं नाही म्हटलेलं. असं नाही म्हटलं की लाईफ इज लाईक अ रोड, नाही. द रोड ऑफ लाईफ, डायरेक्टली लाईक शब्द वापरलाच नाही. रस्ता आणि जीवन यांची तुलना केली, पण लाईक किंवा ॲज हे शब्द वापरले नाहीत. ॲज किंवा लाईक वापरलं असतं तर अलंकार झालं असतं. सिमिली हे न वापरता तुलना केली म्हणून अलंकार होतो, मेटाफर. लास्ट वन, राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्सेस. रायमिंग वर्ड्स घेताना प्रत्येक कवितेच्या ओळीच्या शेवटी असलेले शब्दच आपल्याला घ्यावे लागतात. दुसरे शब्द घेऊन चालत नाही. आपण पाहिलं पाहिजे की प्रत्येक ओळीच्या शेवटी कुठला शब्द आलेला आहे तोच रायमिंग वर्ड होऊ शकतो. बिगिनिंग्स हे कोणासोबतच राईम होत नाही, मेक चूज टेक होत नाही कुठे, पण मेक ह्या शब्दाचं राईम टेक ह्या शब्दासोबत होतं. मेक आणि टेक यांचा शेवटी उच्चार सारखा येतो आहे. इथे पण स्पेलिंगला महत्त्व नाही आहे, उच्चाराला महत्त्व आहे. लिहून टाका मेक डॅश टेक. तसंच लाईफचा सक्सेस रोड डिस्ट्रेस कोणासोबत मॅच होत नाही, पण सक्सेस आणि डिस्ट्रेस हे दोन शब्द मात्र राईमिंग पेअर्स आहेत. राईट डाऊन सक्सेस डॅश डिस्ट्रेस. या ठिकाणी आपला पहिला स्टांजा संपला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टांजा नंबर 2 अभ्यासूया. थँक्यू.